लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ क्रिएटिव्ह व्हिडिओ साठी क्रिएटिव्ह स्टुडिओ आणि अजिबात विसरू नका आसपुरुषांकडे सुद्धा काय फार कपडे नव्हते घालायला नाही का पण म्हणून आंबेडकरांनी पण तसंच नाही राहिले ते उलट त्यांनी उलट शिकवलं छान रहा मन प्रसन्न राहतं छान कपडे घाला आधी स्वतःला ना त्या ह्याच्यातनं बाहेर काढा शिका सुशिक्षित व्हा आणि संघटित व्हा एकही माणूस त्यांच्या नावाचा जय जयकार करणारा हे म्हणत नाही हो एकही रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी स्वातंत्र्य सावरकरांनी पतित पावन मंदिर उभं केलं त्याच्यानंतर या महाराष्ट्रात किंवा हिंदुस्थानात दुसरं पावन मंदिर उभं राहिलं नाही त्याच्याबद्दल आपण न बोललेलंच बरं ते सगळंच भयानक आहे जे आमच्या आलेले आहेत आणि जे आम्ही बाबासाहेबांचे विचार आम्ही असे पोचवणार आहोत आणि ते आम्ही कधी करणार नाही कसं वाटतं ते ना शे कुठले ते जाकीट बिकिट न असं नाही हो फार भयानक परिस्थिती आहे फसवून टाकल्या सगळ्यांना त्या दलित समाजाची माणसं बघा ना म्हणजे जेव्हा आंबेडकर किती म्हणजे मला काय अफलातून माणूस होता की आंबेडकर जेव्हा हिंदू धर्मातून बाहेर पडून जेव्हा आता दुसऱ्या धर्मात जाणार कारण या धर्मामध्ये ह्या जातीपातींचं हे भयंकर आहे अस्पृश्य आणि अस्पृश्य ह्याला कंटाळून अगदी स्वाभाविक आहे त्याच्यात काही गैर काहीच नाही कारण त्यांनी जे काही भोगलंय की नाही त्याच्यानंतर कोणी माणूस द्वेष करून बाहेर पडेल अरे आता तर नगरसेवकाची एक सीट मिळाली नाही तर पक्ष सोडतात लगे लगेच सोडतात लगेच निष्ठात संपते त्यांची <laughs> तर ते जेव्हा हिंदू धर्म सोडून आता दुसरा धर्म स्वीकारणार धर्मांतर करणार अशी जेव्हा घोषणा केली तेव्हा सावरकरांना खूप त्रास झाला त्यांनी आंबेडकरांना व्यवहार केला त्यांच्याबरोबर त्यांना म्हणाले आंबेडकर खूप मोठी चूक करताय तुम्ही हिंदू धर्मातनं बाहेर पडणं म्हणजे तुमच्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन नाही आहे त्याच्याने काय होईल फक्त आता तुम्हाला अस्पृश्य म्हणतात हरिजन म्हणतात जो कुठला धर्म स्वीकाराल ती अक्षरं चिकटतील अक्षर बदलतील बदलण्याची गरज आहे ती उच्चवर्गीयांचा तुमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन तो बदलण्यासाठी मी तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायला तयार आहे तर साव आंबेडकरांनी असा समज करून घेतला की सावरकर आहेत अचानक इतकी करोड माणसं हिंदू धर्मातनं बाहेर पडतील म्हणून ते लगेच घाबरू घाबरताय गावर काय तुम्ही तुम्हाला भीती वाटते काय की आम्ही सगळे जणी मुसलमान धर्म स्वीकारला तर लगेच सावरकर उत्तर देतात एक मिनिट हिंदू धर्माची काळजी बिळजी तुम्ही करू नका जोपर्यंत सिंधू नदीचा शेवटचा थेंब वाहत राहील तोपर्यंत हिंदू कधी संपणार नाही हिंदू धर्माची भीती वाटते म्हणून मी तुम्हाला सांगत नाहीये मला तुमची काळजी वाटते म्हणून सांगतोय तुम्ही ज्या कुठल्या कुठेतरी जाणारच तुम्ही हिंदू धर्मात बाहेर निधर्मी असं तर होणार नाही तसं तर झालं नाही म्हणजे कुठल्या तरी धर्मात जाणार म्हणजे फक्त अक्षर बदलणार सावरकर खरे ठरले हो आजही दृष्टिकोन बदललेलाच नाही आहे आजही पाच सात दहा माणसं एकत्र असतात त्यातला एखादा कांबळे बिंबळे कोणतरी जाधव असतो तो जेव्हा निघून जातो तेव्हा लगेच विचारतात विजय भीम आहे म्हणजे वृत्ती तीच आहे एकोणीसशे सालातली अठराशे सत्तर सालातली वृत्ती तीच फक्त आता सावली पडल्यावर कोणी हाडतुड करत नाही एवढाच फरक पडला पण वृत्ती तीच आहे हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे धर्मांतर हा तुमच्या समस्येवरचा इलाज नाही सावरकरच खरे ठरतात सावरकर म्हणतात अहिंसा परमो धर्मा असं कुठलंच शस्त्र आहे होय असं नसतं हो, हो कधी बरं जर हे शस्त्र सगळ्यात मोठं शस्त्र आहे तर प्रभू रामचंद्रांना ते कळलं नसेल का जगामध्ये आजही सर्वोत्कृष्ट राज्य आणि सर्वोत्कृष्ट राजा कोण तर एकच मोजपट्टी आहे आप आपल्याकडं पहिली रामराज्य रामराज्याशीच राम आपण आजही तुलना करतो आणि रामानंतर जर कोण महान असा राजा इथे झाला असेल तर तो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज दुसरी शिवशाही या दोनच मोजपट्ट्या आहेत कोणी पंतप्रधान झाला तर आपण त्यांच्याशीच कम्पेअर करतो बोलताना सुद्धा रामराज्य कुठलं येते रे असंच म्हणतो आपण आपण राजीव गांधी नहीं। राम राज्य कुठलं असं कधीच म्हणत नाही रामराज्य राम प्रभू रामचंद्र यांच्याशीच तुलना करतो सर्वोत्कृष्ट राजा कोण को तर प्रभू रामचंद्र दुसरा कोण छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यानंतर कोण नाही दोनच मोजपट्ट्या मग सावरकर म्हणतात मग त्या रामाला पण कळलं नसेल अहिंसामध्ये जर एवढी ताकद आहे तर मग सीतेला पळवल्यानंतर त्यांनी उपोषणाला बसायला हवं होतं लंकेच्या बाहेर मग सध्या सोन्याच्या लंकेच्या बाहेर माकडांनी एक व्यासपीठ बनवलं रामभाऊ झोपले लक्ष्मण पायाशी बसला आहे सगळे माकडं बिकडं सगळी से वानर सेना सुग्रीव बिगरीव आमचे हनुमंतराव आपण थकले कंटाळले चार दिवस झाले चायला जेवायचं नाही काय नाही एवढा व्यायाम करतो रेमट्या जर खायला पाहिजे मग ते गेले चौथ्या दिवशी रामभाऊंकडे म्हणाले काय हो साहेब काय बघा ना जरा म्हणजे मग ते राम म्हणाला त्यांना टाइमपास होत नाही का एक काम करा चरखे देतो सगळ्यांना सूत काढत बसा <laughs> म्हणजे मग भूक लागलेली लक्षात येणार नाही आपलं सूत काढत बसाल नाही का टाइमपास होईल रावण पण मला मस्त लंकेतल्या सगळ्या लोकांना आता कापडाचा तुडवडा नाही तुम्ही सूत काढत बसा आम्ही इकडे सीतेला असं केलं नाही हो मर्यादा पुरुषोत्तम रामाने सुद्धा हिंसा घडवली रक्त सांडलं रावणाचा वध केला आणि त्याच्यानंतर राम मोठा का कारण बिभीषण जेव्हा म्हणाला रामाला की आता हे तू लंकेच्या राजाला हरवलंयस त्यामुळे लंकेचा राजा तूच त्यामुळे वेळाच काय मला लंकेच्या राज्यपदावरती आणि त्या सोन्याच्या लंकेमध्ये काढीचाही इंटरेस्ट नाही मला माझी मातृभूमी अयोध्या जास्त प्यारी आहे तू भाऊ आहेस रावणाचा तू बस तू चालव आता हे पुढं आणि एवढ्या मोठ्या राज्यावर तेलांजले देऊन राम परत आला दुसरे श्रीकृष्ण आपले अहिंसा परमोधर्मा त्या एवढी भगवद्गीता ज्या माणसांनी सांगितली कर्मयोग ज्यांनी सांगितला सावरकर म्हणतात मग कृष्णाला सुद्धा कळलं नसेल का अहिंसा परमोधर्मा कृष्णानेही लढायलाच शिकवलं अर्जुनासमोर प्रश्न पडला काय बाबा हे कोण सगळे माझेच काका आहे हे भीष्म पितामह तर माझे आहे लहानपणी केलं आहे खूप त्यांच्या अंगा खांद्यावर हा हागलोय मुतलोय मी इतकं प्रेम आहे या माणसावर मी आता मान कसा चालवू तेव्हा श्रीकृष्ण काय म्हणाला आहेस काय तू आता ते तुझे काका आहे ते महत्त्वाचं नाही ते आत्ता अधर्माच्या बाजूने उभे आहेत ही धर्माची लढाई आहे हे धर्मयुद्ध आहे धर्मयुद्धामध्ये अधर्म संपलाच पाहिजे आणि अधर्म संपवायचा असेल तर आता अधर्माची साथ देणारे कोणीही असोत त्यांच्यावर तुला बाण चालवायलाच पाहिजे आणि मग अर्जुनाने गांडी उचलला आणि मग सगळं सैन्य लढलं आणि कौरव हरले आणि पांडव जिंकले शस्त्र हातात घेतलं म्हणून गणपती गेलेत आता नवरात्र येतील नवरात्रीमध्ये तर देव्यांची रूपं बघा दहा हातात दहा शस्त्र पायाखाली एक राक्षस पाडलाय रक्त सांडतंय अशा देवतांची पूजा करणारा हा समाज अहिंसक कसा होतो शौर्याचा इतिहासच शिकवला जात नाही मग तो शिकवला जात नसेल शाळांमधनं तर तो आता आपण घराघरातून शिकवायला सुरुवात केली पाहिजे बाबासाहेब पुरंदरे महाराष्ट्रभूषण त्यांनी लिहिलेले दोन खंड आहेत त्यांनीच आम्हाला शिवाजी शिकवला केवढं मोठं काम आहे महाराष्ट्रभूषणच आहेत ते ऑलरेडी फक्त औपचारिकता पार पडली गेल्या महिन्यात कोणी काही गडबड करो फडणवीसांनी शांतपणे त्यांना ते दिलं जातीचं राजकारण किती खोलपर्यंत रुजलंय शी 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 सावरकर हा सगळा जातीवाद संपवण्यासाठी आयुष्यभर लढले केसरीच्या कार्यालयामध्ये एकदा त्यांनी विचारलं तुम्ही काय सरसकट सगळ्याच मुसलमानांच्या विरोधात आहात का आमच्या सोसायटीमध्ये काही मुसलमान आहेत ते खूप चांगले वागतात गणपतीला येतात आमच्याकडे ईदची बिर्याणी आम्हाला देतात चांगले आहेत की हो त्याच्यावर सावरकर म्हणाले जे दोन टक्के मुसलमान आहेत ना त्यांची काळजी करू नका जे बिभीषण असतात ते स्वतःहून रामाच्या बाजूने लढायला येतात बिभीषण रावणाचा भाऊ सख्खा खरं तर राम रावण युद्धात त्यांनी भावाची साथ दिली पाहिजे होती है की नाही पण नीतिमत्ता कुठे आहे सत्याची बाजू कोणाची आहे रामाचे आहे हे लक्षात आल्यामुळं बिभीषण स्वतःहून का राम बोलवायला गेला नव्हता रामाला गरजही नव्हती पण बिभीषण सख्खा भाऊ असून सुद्धा ज्याला कळलं की आपला भाऊ घाण्याकडे वागतोय चुकीचा आहे अनितीने वागतोय असत्याने वागतोय आणि हा राम सत्याचा बा पुजारी आहे ह्या लढाईमध्ये रामच जिंकला पाहिजे म्हणून रावणाचा सख्खा भाऊ असून सुद्धा स्वतःच्या भावाच्या विरोधात रामाची साथ दिले बिभीषणाने म्हणून सावरकर म्हणजे दोन टक्के राष्ट्रावर प्रेम करणारे मुसलमान आहेत ते बिभीषण आहे ते स्वतःहून येतील लढायला त्यांची एवढी काळजी करू नका आणि त्याच्या पुढे जाऊन एक सावरकर भयानक वाक्य बोलले ते तर म्हणजे पटलंच सा पाहिजे सावरकर एका ठिकाणी स्पष्ट लिहितात की जेव्हा मुसलमानांची संख्या तुमच्या हिंदूंच्या संख्येपेक्षा कमी असते तेव्हा ते अत्यंत प्रेमाने आणि आदराने वागतात जेव्हा त्यांची संख्या तुमच्या संख्येच्या बरोबरची होते समान होते तेव्हा ते, ते गुरगुरायला लागतात शब्द साक्षात विद्या सरस्वती ज्यांच्या घरी पाणी भरते असा विद्वान माणूस प्रत्येक शब्द अत्यंत विचारपूर्वकच गुरगुरण तो कोण रात्री येतात की नाही बारा एक वाजता घरी एखाद दोनच कुत्री असतात त्यांना डेरिंग नसतं त्यांच्याकडं मनुष्यबळ नसतं म्हणजे कुत्र्यांचं बळ <t heads> मेजॉरिटी नसते केलं की पळतात आतमध्ये है ना मग त्यांची संख्या जेव्हा समान होते तेव्हा ते गुरगुरायला लागतात आणि तेव्हा त्यांची संख्या आपल्यापेक्षा जास्त होते तेव्हा ते फक्त आक्रमणच करतात फार वेळगळं कल्पना घेऊन आम्ही फिरतो आहोत हिंदू मुस्लिम ऐक्य वगैरे असं नसतं काही असं होऊ शकत नाही धर्मग्रंथांमध्येच त्यांना शिकवलं जातं इस्लामिक डिक्शनरी हा मुसलमान दरम्यानचा अत्यंत पवित्र ग्रंथ आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे जगाची विभागणी दोन भागात केलेली आहे दारुल इस्लाम आणि दारुल हरब ज्या भूमीवरती दारुल इस्लाम म्हणजे जे मुसलमान राहतात आणि राज्यही मुसलमानच करतात तो प्रदेश दारुल इस्लाम आणि ज्या भूमीवर मुसलमान राहतात पण राज्य मुसलमानांचं नाही तो प्रदेश दारुल हरब आणि अशा दारुल हरबचं रूपांतर दारुल इस्लाममध्ये करणं हे प्रत्येक मुसलमानाचं धार्मिक कर्तव्य आहे ते करण्यासाठी जो जो मार्ग अवलंबाल त्याला जिहाद म्हणतात त्याच्यात भाग घेणाऱ्याला गाझी म्हणतात असं आहे अशा गाझीला जन्नत प्राप्त होते असं तीन तीन चार चार वर्षाची पोरं जातात ना मद्रशांमध्ये त्यांना तिथले इमाम हे शिकवतात पूर्ण पृथ्वीवर अल्लाचं राज्य आलं पाहिजे जेव्हा अल्लाला मानत नाही त्याला जगण्याचा अधिकार नाही असं जिथे शिकवलं जातं तिथे सहिष्णुता तिथे सेक्युलरिझम पोचूच शकत नाही हो आणि मग सदतीस साली राष्ट्र राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सावरकर का सामील झाले नाही त्यालाही हेच कारण आहे कारण गांधींनी त्या पाच टक्के मुसलमानांना पाच टक्के ख्रिश्चनांना खुश करण्यासाठी त्यांनीही आपल्याबरोबर लढायलाच पाहिजे या अट्टाहासापोटी हिंदू राष्ट्रवादाला बाजूला ढकलून हिंदी राष्ट्रवादाचा पुरस्कार केला आणि त्यालाच सावरकरांचा आक्षेप होता सदतीस साली कर्णावतीच्या हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरून त्यांनी ह्या सगळ्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत त्यांच्याच भाषणातली सगळी वाक्य आहेत इव्हन आंबेडकर जेव्हा बाहेर पडायचं ठरवत होते तेव्हा आता कुठला धर्म सगळीकडनं ऑफर्स यायला लागल्या होत्या आम्ही तुम्हाला हे देतो आमच्याकडे या कारण एक दीड केवढी तरी दीड दोन करोड माणसं एकदम संख्या वाढणार होती पण आंबेडकर हुशार माणूस अत्यंत विद्वान माणूस आगीतून फोपाट्यात जायचं नाही आहे आपल्याला हे माहीत होतं त्यांना त्यामुळे त्यांनी सगळ्या धर्माचा अभ्यास सुरू केला तेव्हा पाकिस्तान द पार्टिशन असं एक पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये आंबेडकरांनी हे दारुल इस्लाम आणि दारुल हरब लिहिलेलं आहे म्हणजे पत्रकारांना लिहायचं असेल तर ते आंबेडकरांनी लिहिले हे सांगतोय मी खूप फरक पडतो पोंगशे म्हणाला आणि आंबेडकर म्हणाला हां लगेच सौम्य होतं सगळं पंक्ष म्हणाले उधार आहे ते उघ लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ क्रिएटिव्ह व्हिडिओसाठी आत्ता सबस्क्राईब करा लाईन लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ आणि हो ही जवळची घंटी दाबायला अजिबात विसरू नका